छत्रपती संभाजीनगर शहरातील नूतन कॉलनी जवळ असलेल्या बडा तकिया या ठिकाणी थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केला म्हणून दोघांनी महावितरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास मारहाण करून विद्युत सहकार्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी दोघांवर क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्रांती चौक येथील महावितरणाच्या शाखा कार्यालयामध्ये काम करणारे सहाय्यक ऋषिकेश केरे आणि या ग्राहकाकडे वीज बिलाची तेरा हजार रुपये थकबाकी असल्याने विद्युत खांबावरून वीज पुरवठा खंडित केला होता या ठिकाणी वीज वापर करणाऱ्या अलीम हरुण कुरेशी आणि एका अनोळखी व्यक्तीने वीज पुरवठा खंडित का केला म्हणत मकराणी यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच केरे यांनाही शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली मारहाणी जखमी झालेले मकराणी यांनी घाटी रुग्णालयात उपचार घेऊन क्रांती चौक पोलीस ठाणे गाठले त्यांच्या तक्रारीवरून आरोपी आलिम हरुण कुरेशी आणि एका अनोळखी व्यक्तीवर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय